तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रफुल पवार तुम्हा सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज अशाच एका नवीन लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत टॉप 25 क्वेश्चन्स, जे पोलीस भरती असो ऑनलाईन एक्झाम कोणती असो त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न विचारले जातात, ते आज प्रश्न बघणार आहोत. सर्वांना विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, बघूया आजचा टॉपिक. आजचा तुम्हाला माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर अत्यंत IMP आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो, इल्तुमिश यांनी चांदीचे नाणे टका कोणत्या शासकाद्वारे करण्यात आले होते, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे इल्तुमिश. तुम्हाला माहिती असेल बांगलादेशचं जे चलन आहे ते टका आहे आणि भारताचं जे चलन आहे हे इंडियन करन्सी रुपया आहे आणि अमेरिकेचं जे चलन आहे ते डॉलरमध्ये आहे. त्यानंतर प्रश्न बघू, कोडाई कॅनल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पलनी पर्वतावर कोडाई कॅनल हे थंड हवेचे ठिकाण आहे. आणि कोडाई कॅनल हे कोणत्या राज्यामध्ये आहे जर प्रश्न असा विचारला गेला, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडूमध्ये कोडाई कॅनल हे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यानंतर प्रश्न बघू मित्रांनो, भातसा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर तुम्हाला माहिती असेल भातसा जलविद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यात येते. त्यानंतर प्रश्न बघू, केंद्र सरकारने सर्व राज्य मार्ग परिवहन विभागांना सर्व प्रकारच्या विद्युतीय वाहनावर कोणत्या रंगाच्या क्रमांक पाट्या लावण्याचे आदेश दिले आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे अत्यंत IMP हिरवा. तुम्हाला माहीत असेल थोड्या दिवसाआधी फास्टॅग लागलेला आहे आणि हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा ठरू शकतो. केंद्र सरकारने सर्व राज्य महामार्ग परिवहन विभागांना सर्व प्रकारच्या विद्युतीय वाहनावर कोणत्या प्रकारच्या पाट्या लावण्याचे आदेश दिले आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो हिरवा. त्यानंतर बघू, उस्मानाबाद आणि लातूर हे जिल्हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विभागाअंतर्गत येतात. उस्मानाबाद आणि लातूर हे जिल्हे तुम्हाला माहीत असेल हे लातूर औरंगाबाद विभागात येतात. आणि औरंगाबादमध्ये टोटल किती जिल्हे आहे, तर टोटल 8 जिल्हे आहे. औरंगाबाद विभाग हा महाराष्ट्रातील एकूण विभागापैकी सर्वात मोठा विभाग आहे. औरंगाबाद विभागात तुम्हाला माहीत असेल औरंगाबाद विभागाचं क्षेत्रफळ जे आहे 64,813 चौरस किलोमीटर आहे. 76 तालुकेसुद्धा औरंगाबाद विभागामध्ये येतात आणि 8 जिल्हे येतात. त्यानंतर प्रश्न बघू, त्यानंतर प्रश्न आहे बीच बचाव आंदोलन याचा उद्देश रिकामी जागा संवर्धन करण्याचा होता, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पिके. तर बीच बचाव आंदोलन याचा उद्देश काय होता, तर पिके संवर्धन करण्याचा होता. त्यानंतरचा प्रश्न आहे गांधीजींची दांडी यात्रा कोणत्या चळवळींशी संबंधित आहे. तुम्हाला माहिती असेल सविनय कायदेभंग 1930 झाली आणि गांधीजींची दांडी यात्रा ही सविनय कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित होते. तुम्हाला माहिती असेल दांडी इथून महात्मा गांधीजींनी 12 मार्च या तारखेला 12 मार्च 1930 385 किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात केली होती आणि 5 एप्रिलला दांडीला पोचले होते आणि 6 एप्रिलला मीठ हातात घेऊन जो कायदा होता तो मोडला होता. त्यानंतर बघू, त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील संपूर्ण किनारपट्टीवर भारतीय नौदलाकडून 22 ते 23 जानेवारी दरम्यान 2019 आयोजित सर्वात मोठ्या तटीय संरक्षण अभ्यासाचे नाव काय आहे, आणि मासेमारी करणारे आणि तटीय जलसमुदायावर 13 किनारपट्टी असलेली राज्ये केंद्रशासित प्रदेश देखील समाविष्ट आहे, तर त्याचं नाव आहे मित्रांनो सी विजिल अभ्यास. आणि हा पोलीस भरतीच नाही, तर पोलीस भरतीला तर आहेच पण कोणतीही का परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न मोस्ट IMP आहे, तर त्या अभ्यासाचं नाव आहे सी विजल अभ्यास. त्यानंतर बघा, गारगोटी खनिज संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे. तुम्हाला माहिती असेल गारगोटी हे खनिज संग्रहालय नाशिक येथे आहे. त्यानंतर बघू, सूर्य मालिकेतील सर्वात उष्ण ग्रह कोणते आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो जरी इथे शुक्र रेट केला असला तरी सर्वात उष्ण ग्रह कधी म्हटला, तर बुध येईल, कारण की बुध हा सर्वात वेगवान ग्रह आहे. तर इथं तुम्हाला करेक्शन करण्याची गरज आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बुध होईल. आणि तुम्हाला माहीत असेल पृथ्वीची बहीण शुक्राला म्हटल्या जाते आणि बुध हा सर्वात उष्ण ग्रह आहे आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे म्हणून तो सर्वात छोटा असल्याच्या कारणानं वेगवान आहे.
त्यानंतरचा प्रश्न बघू, राज्यसभेतील जागांची वाटणी हे कोणत्या भारतीय संविधानाच्या खालील वेगळे कोणत्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेले आहे? तुम्हाला माहिती असेल राज्यसभेतील जागांची वाटणी जी आहे 34 अनुसूची आहे. टोटल अनुसूच्या किती म्हटल्या तर 12 अनुसूच्या आहेत आणि आता 25 भाग 12 अनुसूच्या आणि 448 कलम आहेत. त्यानंतर बघू मित्रांनो, भारताच्या संविधानामध्ये अस्पृश्यता नष्ट करणे कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक 17 अनुच्छेद 17 अस्पृश्यता नष्ट करणे. तुम्हाला माहिती असेल कलम 14 आहे धर्मवंश जात लिंग या भेदभाव अमान्य. त्यानंतर आहे 16 आहे समान संधी, 17 अस्पृश्यता आणि 18 जी कलम आहे ती आहे मित्रांनो पदव्यांची समाप्ती. त्यानंतरचा प्रश्न बघू, महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला जिल्हा कोणता? तुम्हाला माहीत असेल मुंबई शहराचं क्षेत्रफळ महाराष्ट्रात सर्वात लहान. तर तुम्हाला माहीत असेल 17,048 क्षेत्रफळ असलेला जिल्हा म्हणजे नगर जिल्हा महाराष्ट्रातील, जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे नाशिक विभागामध्ये आहे, तो सर्वात मोठा जिल्हा आहे तो. त्यानंतर बघा, सन 2018-19 सालात भारतातील सर्वात फायदेशीर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी खालीलपैकी कोणती आहे? तर तुम्हाला माहिती असेल ऑइल अँड नॅचरल गॅस म्हणजेच ONGC 2018-19 साला सर्वात फायदेशीर कंपनी आहे. त्यानंतर बघू, छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणून कोणाला ओळखल्या असेल? तर समर्थ रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जातात. खालीलपैकी कोणता ग्रह इन विंग स्टार आणि मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो? तर तुम्हाला माहिती असेल शुक्र हा असा ग्रह आहे जो सकाळीसुद्धा पाहिला जातो म्हणून त्याला पहाटेचा तारा म्हणतात शुक्र ग्रहाला आणि पृथ्वीची बहीणसुद्धा म्हणतात. त्यानंतर बघू, नवीन 20 रुपयाच्या नोटाच्या मागील बाजूस कोणाचे चित्र आहे? तर मेटीप म्हणजेच वेरूळ महाराष्ट्रातील वेरूळ लेणीतील औरंगाबाद येथील इथेल चित्र आहे. तर 20 रुपयाच्या नोटीवर वेरूळ येथील औरंगाबाद अजिंठा लेणी जी आहे ही जळगावला लागून आणि औरंगाबाद जिल्ह्यात जवळजवळ अजिंठा आणि वेरूळ लेणीचं अंतर मित्रांनो 150 ते 200 किलोमीटर येते जरी औरंगाबाद जिल्ह्यात असलं. तुम्हाला माहीत असेल वागोरा नदीवर अजिंठा लेणी आहे. त्यानंतर बघा, CNGचे पूर्ण स्वरूप काय असेल? तुम्हाला माहीत असेल कॉम्प्रेस नॅचरल गॅस हे CNGचे प्रमुख स्वरूप आहे म्हणजे पूर्ण फुल फॉर्म आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या ॲप गुगलने हिंदी व इंग्रजीमध्ये मुलांना अभ्यास करण्याकरिता तयार केला आहे? तर तुम्हाला माहीत असेल हा तलाठीलासुद्धा प्रश्न विचारून गेलेला आहे. बोलो ॲप गुगलने हिंदी व इंग्रजीमध्ये मुलांना अभ्यास करण्यासाठी तयार केला गेलेला आहे. त्यानंतर बघा, वास्तविक स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 आधी प्रथम स्वातंत्र्य दिन अधिकृतपणे कधी साजरा केला गेला होता? तर तुम्हाला माहीत असेल 26 जानेवारी 1930 रोजी मॅडम भिकाजी कामा आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रावी नदीकाठी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता. त्या तो स्वातंत्र्य दिन आपण 1947 भारताचा स्वातंत्र्य दिन हा इंग्रजांच्या लढ्याविरोधात साजरा करत राहिलो. पण 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन ठरवला आणि त्या दिवसांचं बलिदान त्या दिवसाचं महत्त्व वाया न जावं म्हणून आपण भारत 26 प्रजासत्ताक बनला. त्यानंतर बघा मित्रांनो, ग्रहविषयक कक्षाच्या नियमांचा शोध कोणी लावला? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे जोनस केपलर. त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जोनस केपलर यांनी. त्यानंतरचा 24वा प्रश्न आहे मित्रांनो, अली अकबर खान कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे सरोद. सरोद या वाद्याशी अली अकबर खान संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? तर हा प्रश्नाचं उत्तर IMP आणि कधीच बोलायचं नाही 182 मीटर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची आहे आणि जगातला सर्वात उंचीचा पुतळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. आणि तुम्हाला माहीत असेल यावर्षी सर्वात जास्त पर्यटन क्षेत्रात कमाई करणारा कोणते पर्यटन स्थळ असेल? तर स्टॅच्यू ऑफ युनिटीचं पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. आणि जरी सर्वात जास्त पर्यटक आग्र्याला गेले असले तरी सर्वात जास्त इन्कम हे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं झाले आहे हेसुद्धा गोष्ट मेन्शन करून ठेवा मित्रांनो. त्यानंतर बघूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद.